हा जो निजामी मराठा जो सत्तेवरती बसलेला आहे त्यांनी कधीही रयतीच्या मराठ्यांचा विचारच केलेला नाही। मतदान मागताना जात दिसते पण निवडून आल्यानंतर सोयीसुविधाने पक्षाने आम्हाला परवानगी दिली नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जातं। तेव्हा या ठिकाणी आपला वापर होतोय हा रयतेच्या मराठीने लक्षात घेतला पाहिजे आणि आपला आता वापर होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे। हो सरकारने मला वाटतं काल शिष्टमंडळ मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं गेलं होतं पाटील साहेबांशी त्यांचं असं बोलणं झालं परंतु मनोज जोरांडे पाटील यांनी असं हे मान्य केलेलं असं दिसत नाही आहे की त्यांनी ज्या अटी घातल्या होत्या त्या अटीप्रमाणे नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी असं त्यांचं आंदोलन पुढे केलेलं आहे पुढं ठेवलेलं आहे। मी दुर्दैव असं म्हणेन की हा जो निजामी मराठा जो सत्तेवरती बसलेला आहे त्यांनी कधीही रयतीच्या मराठ्यांचा विचारच केलेला नाही। तेव्हा आता मी असं आवाहन करणार नाही रयतेच्या मराठ्याला की तुम्ही तुमचं बघणार आहात की नाही हे पहिल्यांदा ठरवा। ते जोपर्यंत स्वतःचं बघत नाही तोपर्यंत न्याय मिळेल अशी असणारी परिस्थिती नाही। किंवा इथे मराठा समाजाचा मोर्चा निघाला या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये मराठा आमदार होते का? मी धोत्रेंचं असं समजू शकतो की फिजिकली धोत्रे तिथे हजर राहू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण ते आजारी आहेत। परंतु उरलेले मराठा समाजातले आमदार आजारी नाहीत असं मी त्या ठिकाणी धरतो। कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत असे असे नाही। त्यांना कुठला असा रोग झालेला नाही की ते असं फिरू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। पण ह्या सगळ्यांनी आपण बघत असाल तर मोर्चाला पाठ फिरवली आणि आपला पाठिंबा नाही हे त्यांनी असं एका दृष्टीने व्यक्त केला असं मी म्हणतो। मतदान मागताना जात दिसते पण निवडून आल्यानंतर सोयीसुविधाने पक्षाने आम्हाला परवानगी दिली नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जातं। तेव्हा या ठिकाणी आपला वापर होतोय हा रयतेच्या मराठीने लक्षात घेतला पाहिजे आणि आपला आता वापर होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे।